दिलं असतं कुठलं किंवा नोटीस दिली असती तर मी उत्तर देईन असतं. आम्ही तयार आहोत कारवाईच्या सगळ्या ज्या काही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या याला उत्तर द्यायला. आज रुपाली चाकणकरांची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये तुम्ही जी राहुल शेवाळ प्रकरणात जी पीडिता होती तिच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं, त्या प्रकरणात काही तक्रारी आल्या आणि त्यानुसार तुमच्यावर कारवाई करण्याचे संकेत सुद्धा त्यांनी दिले. मुळात ज्या आयोगाला माझ्या लाईव्हच्या विरोधात ज्यांनी तक्रारी दिली त्यांना तक्रारी कोणत्याही देण्याचा जरी अधिकार असला तरी ती तक्रार कायद्याच्या चौकटीत बसणारी हवी. जी पीडिता आहे ती जी FIR महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांनी घेतलेली नाही, त्याच्यामुळे पीडिता स्वतःहून स्वतःच्यावर जो झालेला अन्याय सांगण्यासाठी न्याय मागण्यासाठी लाईव्हवर सतावून आलेली आहे. त्याच्यामुळे त्या लाईव्हवर जर कुणाला आक्षेप घ्यायचा असेल तर ती पीडिता घेऊ शकते, इतर कोणीही घेऊ शकत नाही. मुळात ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या राहुल शेवाळेचे कार्यकर्ते समर्थक किंवा शिंदे गटाचे किंवा भाजपचे असतील, कारण का असं तक्रार त्यांना ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्न येतच नाही. ज्या महिलेवर अत्याचार झाला आहे तो अत्याचार खासदाराने केलाय तो तिने त्या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांसमोर सांगितलं. आणि तुम्ही लाईव्ह जर बघितलं असेल तिला कुठे पकडून धरून बळजबरीने बसवण्यात आलेलं नाही. त्यामुळे कुणी कितीही तक्रारी खोट्या केल्या तरी कायद्याच्या चौकटीत राहून ती कारवाई करावी लागते. आणि महिला आयोग विधीचा जरी सल्ला तिथनं घेतला अभिप्राय त्याच्यामध्ये त्यांना ते उत्तर मिळेल, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही. फेसबुक अकाउंट मध्ये कधी तक्रारी होतात की जेव्हा एखाद्या पीडिताची तुम्ही FIR घेतली 376 ची, तिचं नाव तिचा चेहरा तिच्या संरक्षणासाठी ते लोकांसमोर आणायचं नसतं, परंतु इथं तसा विषयच नाहीये. त्यामुळे त्या तक्रारींना कोणताही अर्थ कायदेशीर अर्थ नाही. रुपाली चाकणकर या जरी महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी त्या तुम्ही त्या एकाच पक्षाच्या तुम्ही मैत्रिणी आहात, अशा पद्धतीने माध्यमातून तुम्हाला कळतंय तुमच्यावर कारवाई करण्याचे संकेत आहेत, तुमच्याशी काही बोलणं झालं नाही? मला तुमच्याकडनंच कळतंय, पण ठीक आहे ते डिपार्टमेंट आहे त्यांचं, ते आता महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे ते पद आहे, ते संविधानिक पद असताना त्यांच्याकडे कुठल्याही तक्रारी आल्यानंतर त्या तक्रारीची शहानिशा होणं गरजेचं असतं आणि त्या शहानिशा करूनच, कारण का त्या स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळे त्यांना माहिती असतं की कोणती कारवाई करावी लागते कोणती नाही करावी लागते काय. आणि कायद्याच्या बाहेर तर महिला आयोग चालू शकत नाही. या उलट शेवाळ्याच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाने सातत्याने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मुंबई पोलीस असेल यांच्याशी पत्रव्यवहार केलेली पत्र ही माझ्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे त्या पत्राच्या अनुषंगाने ज्या आयोगाने तक्रार घेतली नाही म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तक्रार करावी अशी तक्रार मी महिला आयोगाकडे करणार आहे. आणि त्याच्यामुळे ही बघा ही आयोगाची पत्र आहेत, म्हणजे महिला आयोगाने पीडितेला न्याय देण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे. राज्य महिला आयोग नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाची सुद्धा पत्र आहे. एवढी पत्र असताना सुद्धा मुंबई पोलिसांनी पीडिताची तक्रार का नाही घेतली आणि ज्यांनी तक्रार घेतली नाही त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी माझी सुद्धा आहे. आणि मी महिला आयोगाकडे तशी तक्रार करणार आहे. आपलं चाकणकरांशी काय बोलणं झालं का तुम्हाला सांगितल्यानंतर? काही काही मला तुमच्याकडनं कळतंय. आणि त्या 2012 निवडणुकीत उभे असताना आमचे म्हणजे राजकारणातले सहकारी म्हणून आमची मैत्री आहेत. आता राष्ट्रवादीच्या एका पक्षामध्ये आम्ही जरी असलो तरी त्या संविधानक पदावर आहेत आणि त्यांना त्यांची मुभा आहे ना. जर काही चुकीचं घडलं असेल तर ते कारवाई करू शकतात, पण घडलंच नसेल तर कारवाई होऊ शकत नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. पण आता हे सगळं स्पष्टीकरण आपण चाकणकरांना फोन करून वगैरे काय देण्याचं काय तुमच्या माध्यमातून जाईल ना त्यांना. आणि तशीही मी उद्या अधिवेशनामध्ये माननीय नीलमताई गोरे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या पीडिताचे सर्व पेपर्स देणार आहेत जेणेकरून त्या पीडितेला मुंबईमध्ये येण्यासाठी संरक्षण मिळावं आणि ती या चौकशीला सामोरे जाईल आणि तुमच्या समोर तिला तिच्यावर झालेला अन्याय हा तो तुम्ही स्वतः सांगेल. मीडियाच्या माध्यमातून चर्चा करावी लागते एका पक्षात असून संवाद कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय? नाही अहो त्या आम्ही एका पक्षाच्या जरी असलो तरी त्या आता संविधानिक पदावर आहेत त्याच्यामुळे आम्ही पार्सिलिटी करत नाही. महाविकास आघाडी कधीही पदाचा किंवा सत्तेचा दुरुपयोग करताना तुम्हाला दिसलाय का? नाही, करू शकत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे त्यांनी माध्यमांना सांगितल्यानंतर मीही उत्तर देते. त्याच्यामुळे मला जर तसं पत्र त्यांनी दिलं असतं कुठलं किंवा नोटीस दिली असती तर मी उत्तर देईन असतं. आम्ही तयार आहोत कारवाईच्या सगळ्या ज्या काही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या याला उत्तर द्यायला.